बीडमध्ये पंकजा मुंडे समर्थक पुन्हा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे। अंतर्गत गटबाजीमुळे मुंडे भगिनींना डावललं जातंय असा आरोप मुंडे समर्थकांनी केलाय। जो 5 वर्षाला पक्ष बदलतो त्याला आमदारकी खासदारकी दिली जाते हा अन्याय कुठपर्यंत सहन करायचा असा सवालही कार्यकर्त्यांनी विचारलाय। तर पंकजा मुंडे यांना आदेश दिला तर त्यांनी आदेश दिला तर रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखील मुंडे समर्थकांनी दिलाय। बीडच्या केज तालुक्यातील चिंचपूर इथं हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण आणि करत भाजपच्या पक्षश्रेष्ठींना सद्बुद्धी मिळावी यासाठी साकडं घालण्यात आल्याचंही मुंडे समर्थकांनी सांगितलंय। भाजप आणि भाजपमधील जे नेते आहेत ते मुंडे भगिनींना जाणीवपूर्वक डावलल्याचा जे आरोप आहे तो भाजपकडून आणि मुंडे समर्थकाकडून केला जात आहे। आपल्यासोबत बीडचे भाजपचे कार्यकर्ते आहेत। पंकजा मुंडेंना विधान परिषदेची उमेदवारी डावलल्यानंतर काही दिवसाचा वेळ देऊन त्यानंतर आता भाजपचे जे पदाधिकारी आहेत ते आक्रमक झाले आहेत। काय सांगाल, आज काय नेमकं केलं आहे आणि काय भूमिका आहे तुमची? आमची एकच भूमिका आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये मुंडे साहेबांनी ह्या भाजपाचं रोप लावलं आणि त्याचा वटवृक्ष झाला, आमसारख्या आदिवासी समाजाला मुंडे साहेबांनी ह्या प्रवाहात आणलं आणि भारतीय जनता पार्टीचा विजय असो असं म्हणायला लावलं, त्याच मुंडे साहेबाच्या लेकरावर जर अन्याय होत असेल तर हे आदिवासी समाज कदापि सहन करणार नाही। हे भाजपाच्या जे कुरघोडी करणाऱ्या वरिष्ठ नेत्यांना आमचा आदिवासीचा म्हणून विचार आहे। काय सांगाल, आज नेमकं काय केलं आहे तुम्ही? आज आम्ही या ठिकाणी हनुमान मंदिराच्या हनुमान चालीसेचं आम्ही सगळ्यांनी मिळून वाचन केलं आहे। ज्या मुंडे साहेबांनी आणि महाजन साहेबांनी भारतीय जनता पार्टी तळागाळामध्ये नेले, तांड्या वस्तीवर वाड्यावर नेली, अशा मुंडे साहेबाच्या कन्याला आज या ठिकाणी डावलं जातं यासाठी आम्ही हनुमान चालीसाचं वाचन करून आणि हनुमानजीला आशीर्वाद मागितला की बाबा ह्या सर्वांना सद्बुद्ध्या मिळावा। तुम्हाला काय वाटतंय, कोण करतं हे असं, कोणत्या नेत्याचं काय वाटतं? मुंबई दिल्लीमध्ये बसून भारतीय जनता पार्टी करत नाही, भारतीय जनता पार्टी मुंडेंना देखील मंत्रिपदापासून डावललं होतं, 100% डावललं होतं। अशी परिस्थिती तुम्ही बघा की जे मुंडे साहेबांचे कार्यकर्ते किंवा ताईंचे कार्यकर्ते